नमस्कार. मित्र, पंधरवाडा चालू आहे. प्रत्येक जण आपल्या गमावलेल्या माणसाच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी आपण काही रीतिरिवाज पाळत असतो, त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे मुंबई साहेबांच्याही आज पूजा केली. आणि गेले काही दिवस मी एका विषयाचा विचार करत होते, ते आज तुम्हा सर्वांना बोलावं असा विचार केला. माझ्या कारखान्याच्या विषयामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पण जनसामान्यांकडून ज्या पद्धतीचा सपोर्ट मला मिळतोय, मला वाटतं जीवनामध्ये ही फार मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे. शिवशक्ती परिक्रमा यशस्वी झाली त्याची पाठीवर थाप पडते न पडते तोच हा प्रसंग माझ्यासमोर उभा राहील. माझ्या जीवनामध्ये असे प्रसंग सतत उभे राहण्याची आता मलाही सवय करून घेतली पाहिजे आणि तुम्हालाही. पण या प्रत्येक प्रसंगातून आपण सर्व एक गोष्ट लक्षात घेतोय का, की आपला एकमेकांवरचा जो जीव आहे तो अजून घट्ट होत आहे. आपण सर्व एक जीव होत आहोत ही फार महत्वाची गोष्ट आहे. अशा अडचणी, अशा दुष्काळी भागामध्ये, उद्योगामध्ये अनेक अडचणी प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. आपल्याला जे सामोरं जावं लागलंय ते थोडस अधिकच जावं लागलंय. सर्व आपल्या बाजूंनी विषय असतानाही जावं लागलं, त्यामुळे तुमच्या भावना आहेत, तुमच्या मध्ये एक बीजावरोपण केलेलं आहे गोपीनाथ मुंडे साहेबांनी, ते आहे स्वाभिमानाचं. आणि हा स्वाभिमान तुमच्यामुळे असल्यामुळे तुम्ही सर्वजण एकत्र आला आणि असं ठरवलं की आपण पैसे जमा करू आणि पंकजा ताईंचा हा जीएसटी भरू. असं करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये नियमांनी काय कारवाई करायची आहे, काय अपील करायची आहे, काय पावलं उचलायची आहे, बँकांचे काही विषय आहेत, त्याच्यामध्ये मी योग्य ते सल्ले घेत आहे. त्याच्यामध्ये वकिलांचे सल्ले घेत आहे, सीएनचे सल्ले घेत आहे आणि योग्य ती पावलं मी उचलत आहे. परिस्थिती आपल्यासाठी अयोग्य असली तरी आपली पावलं ही योग्य दिशेने जावी असा माझा सतत प्रयत्न असतो. तुम्ही सर्व जे पैसे जमा करताय ते आकडे बघून मला आज जर बोळ आली, म्हणजे आपलं खिडूक मिळूक एकत्र करून संसार करणारे आपण सर्वजण अशा परिस्थितीमध्ये ताईंसाठी तुम्ही जे आकडे गोळा करताय, जे शून्य लावतायत आकड्यांवर, ते बघून माझ्या मनासमोर म्हणजे दिव्य तुमच्या शक्तीचा आभास मला झाला. हे माझं मोठं भाग्य. फक्त हात जोडून एवढीच विनंती आहे, अशा कुठल्याही रकमेची आपण जमा करू नये. कुठल्याही प्रकारची अशी आर्थिक मदत ही या कारणासाठी मला करू नये. मी त्या विषयांना आपल्या पद्धतीने मार्गी लावायचा पूर्ण प्रयत्न करेन. मी मला फक्त आशीर्वाद द्या की याच्यामध्ये मला यश आहे. त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ईश्वरासारखे तुम्ही माझ्यासोबत नेहमी आहात. तुमचे आशीर्वाद, तुम्ही दाखवलेली साथ हीच मोठी शक्ती माझ्या पाठीशी आहे. मी विनंती करते की कोणीही आपल्या घरामध्ये आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेला चेक असेल, आपल्या शिक्षणासाठी मुलांच्या जमवलेला असेल, काही आणखी आपल्या व्यवसायासाठी जमवलेलं असेल, ते कुठलेही पैसे मला देण्याची काही कारण नाही. तुमचे चेक करून तुम्ही फोटो मला पाठवताय, मोठ्या मोठ्या रकमा माझ्यापर्यंत आल्यात. आता अंदाजानुसार मी घेतला एक 6-7 कोटीची रक्कम तर जमा देखील झाली आहे 2 दिवसामध्ये. आणि तुम्ही 20 नाही 40 कोटी जमा कराल याचाही मला विश्वास आहे, पण ते घेणं मला शोभत नाही. मला तुम्हाला देण्याच्या मी भूमिकेत आहे. कितीही अडचण झाली, आई लेकराच्या ताटातलं खात नसते, कोणी किती टीका केली तर मी तुमची आईच्या भूमिकेत आहे. तुमच्या तोंडचा घास मी कधीच ठरणार नाही, याच्यातून मार्ग काढेन. विश्वास आहे मला की याच्यातून बाहेर पडू. आपण सर्व अशा मोहिमेला एक दिशा दिली आणि अजून मला स्वाभिमान वाटावा असं तुम्ही सर्वांनी भूमिका घेतली, याच्याबद्दल मनपूर्वक आभार. जसं श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता, तसं तुम्ही सर्वांनी करंगळे लावून हा माझा कर्जाचा डोंगर उचलण्याचा प्रण केलाय. हीच माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. पण ती प्रत्यक्षात ती रक्कम नाही माझ्या अकाउंटमध्ये जमा करणार. तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन याचा मला विश्वास आहे. पण तुमचं प्रेम जरूर माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या अकाउंटमध्ये जमा करत राहा. त्याची मला सदैव आवश्यकता लागणार आहे. त्याच्यावर माझा आणि केवळ माझाच हक्क आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जर ताईंसाठी काय करायचं तर आपण काही मोहीम करू, पण ह्या कारखान्याच्या लोनसाठी तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची रक्कम घेणं मला प्रशस्त वाटत नाही आणि माझा स्वाभिमानी
पाडा जो तुमच्यामुळे माझ्यामध्ये आहे तो मला त्याची परवानगी देत नाही. स्वाभिमानी राहिल्यामुळेच हे संघर्ष आहे, तर आपण स्वाभिमानी राहूनच या संघर्षाला सामोरं जाऊ. आपण सर्वजण मिळून यातून बाहेर पडू हा विश्वास व्यक्त करते. कृपया त्या रकमा घरी ठेवा आणि प्रेम माझ्या अकाउंटमध्ये जमा करा.